आता बातम्या सविस्तराने. केंद्र सरकार देशातील पायाभूत सुविधांकरता 103 लाख करोड रुपये खर्च करणार आहे, त्यामुळे केंद्र सरकार कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलले. पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत केंद्रीय स्तरावरील पुणे शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी खासदार उपस्थित होते. शहरात सध्या मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरू असून पिंपरी ते फुगेवाडी ही पहिली मेट्रो येत्या मार्च अखेर सुरू होईल. तसेच उपनगरातही मेट्रो सुरू करण्याची मागणी नागरिक करत असून त्याबद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जावडेकर यांनी दोन्ही नगरपालिका अधिकाऱ्यांना केल्या 2015 पासून पिंपरी चिंचवड महापालिकेत माध्यान्ह भोजन दिले असून तिथे विशेष अभ्यास केला असता तिथल्या मुलांच्या शरीरात चांगले बदल होत असून उंचीही वाढण्यास मदत होत आहे. हे चांगले यश माध्यान्ह भोजन योजनेचे आहे असंही जावडेकर यांनी सांगितलंय. 2020 मध्ये म्हणजे पुढच्या महिना अखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याचं पहिलं काम मोठं पूर्ण होईल आणि त्याचा उपयोग लगेच त्याप्रमाणे पुढे सुरू करण्याचंही टाइम टेबल आहे. दुसरा हिंजेवाडीचं सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. मार्च अखेरपर्यंत फायनान्शियल क्लोजर आणि प्रत्यक्ष जमिनीचं हँडओव्हर हे काम मार्च अखेरीस पूर्ण होईल. तात्पर्य स्वातंत्र्याची 75 वर्ष ज्यावेळेला होतील 2022 पर्यंत त्यावेळेला पुण्याच्या 3 मेट्रो लाईन्स या ऑपरेशनल होतील आणि आणखी विस्तार सुद्धा, कारण मागणी सगळीकडून येते, नगर रोडवरून येते, चाकणपर्यंत येते, तर या मागण्यांचंही मास्टर प्लॅनिंग आत्ताच सुरू केलेलं आहे आणि त्याचा नीट DPR तयार करायचा. लवकर BMRC आणि सगळ्या एजन्सीज एकत्र बसून हा DPR तयार करतील असं ठरलं. दुसरा महत्वाचा मुद्दा मुळामुठेचा, आपल्याला माहिती आहे हा जरा प्रकल्प केंद्र सरकारनी पूर्ण अनुदान देण्याचं मान्य केल्यानंतरही थोडं कामकाज रखडलं होतं, त्याचाही आढावा घेण्यात आला आणि म्हणून एक बैठक राज्य सरकारबरोबर आणि एक बैठक केंद्रामध्ये अशी करण्यात येईल, म्हणजे दिरंगाई टाळून हा प्रकल्प वेळच्या वेळेला मार्गी लागावा असा प्रश्न आहे. कारण आपल्या देशातला खरा प्रश्न काय सांगतो, सगळ्या नद्या अस्वच्छ झाल्या. का झाल्या? कारण 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 70% महिला शुद्ध न होता नद्यांमध्ये मिसळत होता. 70% ऑफ सिवेज यूज टू गेट इन टू रिव्हर्स विदाउट ट्रीटमेंट. आणि म्हणून हा मोठा बॅकलॉग आहे 50 वर्षाचा. हा पूर्ण करण्यासाठी गेल्या 5 वर्षांमध्ये खूप मोठी झेप घेतली आहे, पण अजून हे सगळं पूर्ण करायला सुद्धा वेळ लागतो. तर हे जास्तीत जास्त ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांट होणं देशभर, कारण आज आळंदीचा इंद्रायणीचा सगळ्यांचे विषय आहे आणि त्या विषयावरही सगळ्या ठिकाणी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित महापालिकांनी STP एका स्टँडर्डमध्ये सुरू करणं हा त्याचा पहिला उपाय आहे आणि तो करायचासाठी सुद्धा सगळ्या एजन्सीजनी एक मास्टर प्लॅन तयार करावा असा निर्णय झाला.